तमाशा हा शब्द जरी उच्चारला तरी ढोलकीच्या तालाचा आणि घुंगराच्या बोलाचा आवाज कानात घुमतो, मात्र गेल्या काही काळात हा आवाज ताल सोडतोय. कोरोना काळात तमाशा फडांचं अर्थकारण थांबलं आणि त्यानंतर तमाशा कलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. आता हे अर्थकारण हळूहळू रुळावर येतंय, मात्र तरीसुद्धा या कलेपुढची आव्हानं संपलेली नाहीत. एकीकडे एका क्लिकवर भरमसाट मनोरंजनाची साधनं उपलब्ध असताना या सगळ्यामध्ये ही कला कशी तग धरणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या लोककलेचं भविष्य काय असेल, या सगळ्याचा वेध घेणारा साम टीव्ही न्यूजचा हा रिपोर्टाज. देशातल्या प्रत्येक राज्याला काही लोककला लागतात. या प्रत्येक लोककलेला कमी अधिक प्रमाणात लोकाश्रय मिळालाय, पण महाराष्ट्रात मात्र याबाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक समृद्धी आहे. इथे कितीतरी लोककला बहरल्या. यापैकी सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला लोककला प्रकार म्हणजे तमाशा. महाराष्ट्राच्या तमाशाची एक वेगळी ओळख. ही लोककला तमाशा कलावंतांनी आपल्या कलेतून साता समुद्रापार पोहोचवली. एखाद्या जीर्ण वृक्षाच्या मुळाप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीत तमाशा घट्ट पायरवून उभाय. पण कोरोना काळात ही मुळं काहीशी सैल झाली होती. आता पुन्हा एकदा नव्यानं तमाशाला नवी पालवी फुटली आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे नाटक सिनेमा आदींना काही प्रमाणात सूट मिळाली होती, पण तमाशा पूर्णपणे बंद होता. या काळात तमाशाच नष्ट होतो की काय अशी भीती या कलावंतांना वाटत होती. मात्र आता कोरोना निर्बंधात सूट मिळाली आहे. 1 फेब्रुवारीपासून तमाशांना परवानगी मिळाली आहे आणि यात्रा जत्रांचा हंगामही आलाय, त्यामुळे राज्यभरातल्या फड मालकांनी कलाकारांना हाक देत पुन्हा फड उभा केलाय. कोरोनानंतर हा तमाशा कलेचा पुनर्जन्म असल्याचं रघुवीर खेडकर म्हणतायत. ज्या दिवशी तोंडाला मेकअप लागला त्या दिवशी वाटलं की आपण जिवंत आहोत. आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम बंद केले त्यावेळेस आमची ओपन कार्यक्रमाची नेटकीच सुरुवात झाली होती, पण त्यावेळेस पब्लिकचा प्रतिसाद एवढा नव्हता तेवढा आत्ताच्या काळात पब्लिकचा प्रतिसाद आहे. आणि त्रासही थोडा कमी, लोक आपुलकीनं फोटो काढायला येतात, सेल्फी काढतात, फोटो काढतात, अभिनंदन करतात, गाणं आवडलं तर पैसे सोडतात आणि गावकरी भी खूप चांगली वर्तणूक देत आहेत. तमाशाची कला 50 वर्षांपासून जोपासत असताना राज्यात पडणारा दुष्काळ, जत्रा यात्रांवर आलेली संकट यामुळे तमाशांचे अच्छे दिन नाहीसे झाले. एवढं कमी होतं म्हणून की काय कोरोना महामारीनं जगाला कवेत घेतलं. कोरोनाची 2 वर्ष संपूर्ण तमाशा क्षेत्रासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशाच्या बोर्डावरचे हे सरदार, सोंगाडे, राजे, महाराजे चक्क भाजीपाला, फळं सुकट विकू लागले, रस्त्यावर आले. ही विदारक स्थिती काळीच पिळवटून टाकणारी होती. 2 वर्ष कलावंत इतका म्हणजे भयान परिस्थितीत दिवस काढले त्यांनी की आम्हाला त्या टायमाला आस होती की आज तमाशा चालू होतील, उद्या होतील. त्या जे पिढ्यानपिढ्या तमाशा करत आले त्या लोकांचं कोरोनाच्या काळामध्ये इतकं प्रचंड आलं. कुणी भाजी विकत होतं, कुणी सेंटरिंगच्या कामाला जात होतं, कुणी बिगारी काम करत होतं. म्हणजे हे करण्याची वेळ का आली की बाबा त्यांना तमाशा सोडून दुसरं काही येत नव्हतं, फक्त कलावंत कलाकार या महाराष्ट्राची लोककला जिवंत राहावी म्हणून ही लोकं पिढ्यानपिढ्या त्या क्षेत्रात उतरली. तमाशा कलावंत हा केवळ पोटापाण्यासाठी हे काम करत नाही, त्याच्या रक्तातच कला आहे, श्वासात तमाशा आहे. त्यामुळे जेव्हा कोरोनात तमाशाचे कार्यक्रम बंद झाले तेव्हा त्याला जगणं कठीण होऊन बसलं. उदरनिर्वाह कसा भागवायचा हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे होताच, पण आपला तमाशा आपल्यापासून दूर गेल्याचं सर्वाधिक दुःख त्याला होतं. शाळा बंद झाली, माझी मी स्टेजवरती पाय ठेवला, मला दुसरं काम करण्याची काही माहीतच नाही. पण अक्षरशः लॉकडाऊनमध्ये मी सेंटरिंगचं काम केलं, गवंड्याच्या हाताखाली जायला लागलो, कुठं खत भरायला जायला लागलो. 2 वर्ष खूप म्हणजे खूप हलाखीचे गेले या 2 वर्षामध्ये. आणि असं वाटत होतं कधी तमाशा चालू होईल आणि कधी स्टेजवरती आम्ही, असं वाटत होतं आम्हाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तमाशा कलावंत हा या कलेला वाहिलेला आहे. तो तमाशाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. शेती, नोकरी त्याच्यासाठी बनलेलंच नाहीये. त्याला कलेशिवाय जगणं अशक्य आहे.
आणि त्यानं दुसरं काही काम करायचं म्हटलं तरी समाज ते स्वीकारत नाही. पण पोटाची भूक भागवण्यासाठी कोरोना काळात अनेकांना मिळेल ते काम करावं लागलं. आम्ही नावागावाचे असल्यामुळं त्या नावाला साजेल सोबेलाची कुठलं काम आमच्या म्हणजे आमच्याकडं नव्हतंच. त्यामुळे आम्ही कामाडी माणसं असूनही नाकाम होतो. अशा वेळेस काही लोकांनी कोणी मासळी विकली तो धंदा पत्करला, कोणी शेतीचा धंदा पत्करला, कोणी हमाली पत्करली, कोणी मुलींनी धुणे भांडे घासायचं पत्करलं. तमाशातल्या पुरुषांना एक वेळ काम मिळाली पण महिलांना तर अनंत अडचणींचा सामना करावा लागला. यात सर्वात मोठी अडचण होती ती समाजाच्या नजरेची. प्रतिसाद चांगला आहे गाववाल्यांचा. यात्रा 70-80% आता मोठ्या लेता मशीनच्या बुकिंगा झालेल्या आहेत. बारकाल्यांच्या 8-9 काहींच्या 5-6-7-8 बुकिंगा अशा झालेल्या आहेत. शेतकरी कधी खुश असतो तर त्याच्या शेतामध्ये माल पिकल्यानंतर तो राजा बनतो. आणि गावगाड्यामध्ये तमाशा पाहत असताना डोक्यावरचा फेटा तो आकाशात भिरकवतो म्हणजे तो आनंदी असतो. आता करोनातल्या कटू आठवणींचा आवंढा गिळत तमाशा कलावंतांनी हा काळ मागे सोडलाय आणि आता पुन्हा नव्यानं ते बारीसाठी सज्ज झाले. जगामध्ये राहिलं नाही काही, जर्मनी का भांड केलं सांगा ये, त्यामध्ये जेवतात 12 भाई, काचेचे ग्लास पाणी वरून प्याई, मुलगा वळकीना जन्म देते आई, धीर वळकीना सख्खी भाऊ जाई, मराठा का व्यक्तो कसा बारा गाई, वरचा भगवान करील काही आशा पापाला. पापाला आशा पापाला. काही का आशा नादाच आशा नादी, काही का रंगले काही का भंगले अभिमाना. लोककलावंतांचं जीवन तसं कधीच सुखकर नव्हतं. पुन्हा पावसात वादळ वाऱ्यात तमाशाचा संसार वर्षाचे 8 महिने सुरू असतो. दसऱ्याला तंबू राहुट्या वाद्यांची पूजा करून बाहेर पडायचं ते थेट बौद्ध पौर्णिमा अक्षय तृतीयेपर्यंत खेडोपाडी खेळ सादर करायचे. या राहुट्या हेच त्यांचं घर आणि सोबतचे कलावंत हेच त्यांचं कुटुंब. तमाशाच्या राहुट्यांमध्येच चुलीवर बनवलेली भाजी भाकरी खाऊन ही मंडळी महाराष्ट्राची लोककला जगवत आहे. हा उघड्यावरचा संसार गावगाड्यावरच्या जत्रा यात्रांचं मनोरंजन करतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तमाशा कलावंत हा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतो. मात्र कलेला मोल नाही या प्रथेने या ठिकाणी हा कलाकार मोठ्या मेहनतीनं आपली कला सादर करतो. संघर्ष हा तमाशा कलावंतांच्या पाचवीला पुजलेला. जेव्हा तमाशाच्या या राहुट्यांमध्ये आम्ही गेलो तेव्हा लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठेंचं समग्र वाङ्मय आम्हाला तिथे दिसलं. ते पाहून अण्णाभाऊंसारख्या एका अस्सल कलावंताचं साहित्य या लोककलावंतांना अशा संघर्षाच्या काळात बळ देतं असंच वाटलं. जत्रांचा हंगाम सुरू झाला की तमाशगिरांचं विंचवाचं बिराड चालू लागतं. मजल दर मजल करत ते गावोगावी जातात, तिथल्या जत्रा गाजवतात, प्रेक्षकांची मनं जिंकतात आणि ह्या अशा बसेस या संपूर्ण लोककलेच्या प्रवासाच्या साक्षीदार आहेत. नारायणगाव तमाशा कलावंत आणि फड मालक असलेल्या तमाशा सम्राज्ञी कैलासवासी विठाबाई भाऊ मांग यांचं गाव. राज्यभरातील तमाशा कलावंतांचं माहेरघर म्हणूनही या गावाची ओळख. 2 वर्षांनंतर तमाशा पंढरी पुन्हा एकदा गजबजू लागली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रात जत्रा यात्रा सुरू होतात. राज्यभरातले फड मालक आपला फड घेऊन नारायण गावात आले. फडांच्या राहुट्यांचं एक छोटंसं गाव नारायण गावात उभं राहिलंय. महाराष्ट्राची लोककला असलेली तमाशा ही विठाबाईंच्या रूपाने नारायण गावात उदयास आली.
पुढील काळात तमाशाची पंढरी म्हणून नारायणगावला एक वेगळी ओळख निर्माण झाली. सध्या गावगाड्यावरच्या गाव जत्रा सुरू झाल्यात, तसाच माहोल तमाशा पंढरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. तमाशा ठरवण्यासाठी येणाऱ्या गावकऱ्यांसाठी तमाशा पंढरी सज्ज आहे. राहुट्यांवर एखाद्या गावची मंडळी आली की अगदी पाहुण्यासारखी त्यांची पडदास ठेवली जाते. 2 वर्षांनंतर गावागावात बारी येणार आहे, त्यामुळे गावखेड्यातली मंडळी उत्साहात आहे. तमाशा ठरवण्यासाठी नारायण गावात दूर दूर वरून ग्रामस्थ येत आहेत. फळ मालकांशी बोलून चालून तमाशाची सुपारी ठरवली जाते. या दरम्यान काही गावकरी आणि फळ चालकांची खडाजंगी उडती. पण शेवटी एकमत होऊन सौदा होतोच. महागाई वाढल्यामुळं बिदागी वाढलेले, बिदागी द्यायला कोणताही ग्रामस्थ आणि कुठली यात्रा कमिटी नाही म्हणत नाही. आमची जी मागणी आहे, थोडंफार आमच्यात जुगलबंदी चर्चा विषय होतो, मग त्यांनी म्हणलं 1,30,000 तर आम्ही 1,50,000 म्हणतो, 60 म्हणतो, 70 म्हणतो. अशा पद्धतीनं ते व्यवहार मागंपुढं सरकून होतो. पण अतिशय अतिशय चांगले दिवस तमाशा फडमालकाला आहेत, कलावंताला आहेत, आणि त्यांनी याचा आनंद घ्यावा आणि ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं. कोरोनात जसं तमाशाचं अर्थचक्र थांबलं तसं गावांची आर्थिक स्थितीही नाजूक झाली. पण तरीही वर्षानुवर्ष चालत आलेली तमाशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी गावकरी प्रयत्न करत आहेत. गावात जशी जमेल तशी वर्गणी काढून ते तमाशा ठरवण्यासाठी येत आहेत. यातून गावकऱ्यांचं मनोरंजन आणि प्रबोधन, परंपरा जपल्याचा आनंद आणि तमाशासाठी मदतीचा हात दिल्याचं समाधान त्यांच्या मनात आहे. कोरोनानंतर तमाशा आणि तमाशा कलावंत पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला तमाशा रसिकांची मिळालेली साथ जगण्याची नवी उमेद देतीये. पण हे सुद्धा वारी न्यायला सुद्धा अवघडच पडते आमच्या गावाला. पण आता एक परंपरे म्हणून चालवायची. कलाकार आहेत, तमाशा कलाकार यांचे 2 वर्षे बरेच हाल झालेले. त्याच्यामुळं आपल्या वर्गणीतून या कलाकारांना सुद्धा आमच्याकडनं काहीतरी होईल म्हणून परंपरा पण टिकवीन आणि आमच्या कलाकारांना सुद्धा आपले काहीतरी मानधन आपल्या याने जाईल. ढोलकीची थाप, घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट, असा हा गावरान नजराणा सध्या जत्रांच्या गावोगावी पाहायला मिळतोय. तब्बल 2 वर्षांनी गावात बारी आली आहे. पुन्हा रंगमंचावर येण्याचा जेवढा आनंद कलावंतांना आहे तेवढाच त्याच्या रसिक प्रेक्षकालाही झालाय. स्टेजवर कलावंतांची एंट्री झाली की खाली बसलेल्यांचा जोरदार प्रतिसाद ठरलेलाच. आणि त्यात एखादी ठसकेवाज लावणी म्हटलं की विचारता सोय नाही. अशा या उत्साहाच्या वातावरणात सध्या जत्रांचा हंगाम गाजतोय. अलीकडच्या काळात तमाशाचा मूळ पारंपरिक वाद सोडून ऑर्केस्ट्राच्या रंजनाचा प्रभाव तमाशावर पडला. तमाशा कलावंत प्रेक्षक शरण झाले आणि तो फिल्मी झाला. सुपारी मिळवण्यासाठी तमाशा कलावंत मागणी तसा पुरवठा करू लागले आणि तिथूनच तमाशाच्या सादरीकरणात बिघडीपणा, भपकेबाजपणा वाढू लागला. पण अनेक जण त्याबाबत खंत व्यक्त करतात. मागणी तसा पुरवठा या तंत्राच्या सोबत जर तमाशा कलावंतांनी आपला पारंपरिक तमाशा आहे किमान तो अर्धा तरी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तमाशा अधिकाधिक फिल्टर होऊन गाळून अतिशय चांगल्या पद्धतीनं पारंपरिक तमाशा पुन्हा ऊर्जितावस्थेत येईल असा मला विश्वास वाटतो. ज्या गावात जत्रेला तमाशा नाही त्या जत्रेत काही राम नाही असा समज आहे.
म्हणूनच देवाला प्रसन्न करण्यासोबतच कलावंताला प्रसन्न करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न असतो. ही भावना जोवर महाराष्ट्राच्या मातीत आहे तोवर तमाशा कधीच संपणार नाही असं अभ्यासक सांगतात. जोपर्यंत आपल्या डोळ्यातले अश्रूंची चव खारट आहे आणि जोपर्यंत आपल्या मातेच्या हृदयातले दुधाची चव मधुर आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या नव्हे तर जगातल्या लोककला कायम राहणार आहेत, कारण त्यांचा संबंध लोकजीवन आणि लोकसंस्कृतीशी असतो. तमाशा राहणार ही जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे तोपर्यंत तमाशा ही कला अशीच राहणार हे त्रिवार सत्य आहे. तसं पाहिलं तर तमाशा हा मूळ मराठी शब्द नाही, त्याचा उगम फारसीतला, नंतर अरबी आणि उर्दू असा प्रवास करत तमाशा मराठीत आला. आणि इथल्या मातीत असा रुजला की इथल्या माणसांशी आणि परंपरेशी एकरूप झाला. भारतभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यात, जातीअंत्याच्या लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तमाशाचं महत्व योगदान मोठं आहे. सिनेमातली गाणी आधी तमाशात असायची, आता तमाशातली गाणी सिनेमाचा भाग बनताय आणि त्या गाण्यांवर मोठ मोठे कलाकार थिरकतात, यातच सगळं आलं. आमच्या तमाशामध्ये जेव्हा सिनेमांची गाणी गायली जातात तेव्हा लोक त्याच्यावरती सिट्या वाजवतात, परंतु आज तमाशातलं गाणं जेव्हा बाजीराव मस्तानी सारख्या सिनेमात जातं तेव्हा माझ्यासारख्या लोक कलावंताला निश्चितच आनंद होतो. नभातुनी आली अप्सरा, हे नभातुनी आली अप्सरा, अशी सुंदर साज सजवून आली 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 ग आली, केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली आली ग आली, दुनियाची प्यारी तू आगनारी हरणी ग आगनारी सुंदरा. आली ग आली महाराणी ग आली, जिजिर जिजिर जी नजर जो तेरी लागे मैं दीवानी हो गई, मैं दीवानी हा दीवानी मस्तानी हो गई. आज तमाशा कलावंतांची स्थिती विदारक आहे हे वास्तव आहे. तमाशाला लोकाश्रय मिळाला आहे हे खरं असलं तरी तेवढ्यावर भागणार नाहीये. लोककलावंतांच्या संघर्षाला योग्य राजाश्रय मिळण्याची गरज आहे, तरच तमाशाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील. त्यासाठी तमाशासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या कलावंतांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याची गरज आहे. या दोरीचे फास जसे एकमेकात अडकलेत त्याचप्रमाणे लोककला तमाशा आणि तमाशा कलावंतांना अनेक समस्यांनी जखडून ठेवले. त्यांच्याकडे ना सरकार लक्ष देत आहे ना समाज, त्यामुळे ह्या समस्यांचा फास कसा दूर होणार हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले आणि माझा सहकारी रोहिदास गाडगेसह अजिंक्य गुठे, साम टी व्ही न्यूज, नारायणगाव.